सळगावकर तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर आता आम्ही पोहोचलो अमृतसर जंक्शन येथे। तुम्ही बघू शकता पाठीमागे इकडे आमची ट्रेन लागली आहे, ज्यातून आम्ही गोव्यातून इकडे अमृतसर इथे आलो आहोत। माझ्यासोबत आहे चेतन, राहुल, रोहनदास, सुमुख आणि नुपूर असे आम्ही सहा जण दिल्ली, अमृतसर आणि आग्रा ला जाणार आहोत। ही पूर्ण जर्नी मी तुम्हाला दाखवणार आहे। आता आम्ही आपल्या हॉटेलकडे जातोय। दुपारचे 2 वाजले आहेत आणि आता अमृतसर रेल्वे स्टेशनच्या समोर असणाऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत। जेवणासाठी मागवलंय पनीर टिक्का आणि रोटी। अमृतसर मधील हॉटेल अमीज इन मध्ये आम्ही आलेलो आहोत। आता थोडे फ्रेश होतो आणि त्यानंतर गोल्डन टेम्पल बघायला जाणार आहोत। तर आजचं आपलं पहिलं डेस्टिनेशन आहे ते जालियनवाला बाग। जालियनवाला बाग हे भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर शहराचा एक भाग असून इसवी सन 1919 रोजी ब्रिटिश पोलिसांनी येथे जमलेल्या निशस्त्र नागरिकांवर गोळ्या चालवून शेकडोंना ठार मारले होते। यामध्ये ब्रिटिशांच्या गोळीबाराने घाबरलेल्या अनेक महिलांनी आपल्या मुलांसह आपला जीव वाचवण्यासाठी विहिरीमध्ये उड्या मारल्या होत्या। या बागेच्या बाजूला सुवर्ण मंदिर असून तुम्ही येथे काही वेळ स्पेंड करून सुवर्ण मंदिर बघायला जाऊ शकता। तर आता आपण जात आहोत गोल्डन टेम्पल म्हणजेच सुवर्ण मंदिराकडे। येथे मंदिराच्या बाहेर तुम्हाला डोक्यावर बांधण्यासाठी रुमाल घ्यावा लागतो। सुवर्ण मंदिर हे शीख धर्मियांचं सर्वात पवित्र धार्मिक स्थळ म्हणून ओळखलं जातं। या मंदिरावर असलेली नक्षी आणि बाह्य सुंदरता बघूनच मनाला भुरळ पडते। दररोज 1 लाखाहून अधिक लोक भक्ती आणि पूजेच्या उद्देशाने सुवर्ण मंदिरात येतात। या मंदिराची सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे जगातील सर्वात मोठे स्वयंपाक घर येथे आहे। दररोज 1 लाखाहून अधिक लोक येथे लंगर म्हणजेच प्रसाद ग्रहण करतात।